ग्राम गीता महोत्सव समिति सेवाश्रम बाल गृह वर्धा द्वारा 3 दिवसीय ग्राम गीता महोत्सव का आयोजन किया जा रहा है। ये महोत्सव 22, 23 और 24 अप्रैल को आयोजित किया जा रहा है। इस महोत्सव में ग्राम गीता समाज उन्नति चिंतन तत्वसार विषय पर एक राष्ट्रीय संगोष्ठी का भी आयोजन किया गया है। संगोष्ठी का समापन सत्र ग्राम गीता महोत्सव में विल हैरिस अमेरिका का विशेष दौरा होगा, ऐसी जानकारी आयोजकों ने एक पत्रकार सम्मेलन में दी है। ये पत्रकार सम्मेलन बैचलर रोड पर उत्कृष्ट कोचिंग क्लासेस में आयोजित किया गया था। दिनांक 22 अप्रैल 2022 अपन राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन वर्धा या ठिकाणी केलेलं आहे। त्यामध्ये 22 तारखेला ही खरं तर नॅशनल कॉन्फरन्स आपण ऑर्गनाइज केलेली आहे। त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 10:30 आपला उद्घाटन समारोह चालू होणार। त्या अगोदर रजिस्ट्रेशन आणि ब्रेकफास्टची व्यवस्था आपण पार्टिसिपंटसाठी केलेली आहे। उद्घाटन समारोहासाठी श्री वाघ सर आणि उद्घाटक म्हणून डॉक्टर पांडेय सर हिंदी विश्वविद्यालय वर्धा या ठिकाणाहून येत असून, विशेष अतिथी म्हणून सोपानरावजी पिसे सर, संचालक राष्ट्रीय सेवा योजना नागपूर विद्यापीठ नागपूर या ठिकाणाहून येत आहेत। त्यानंतर लगेच आपण प्रथम सत्र चालू करणार। त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून पांडेय सर असणार आणि मुख्य वक्ता म्हणून पुंसे सर हे ज्येष्ठ साहित्यिक तथा अभ्यासक आहेत। त्यानंतर लगेच आपलं एक भोजन अवकाश झाल्यानंतर आपण जे ग्रामगीतावरती रिसर्च पेपर्स वेगवेगळ्या रिसर्च स्कॉलर स्टुडंट त्यानंतर प्राध्यापक वर्ग ग्रामगीताचार्य यांच्याकडून मागवलेले आहेत आणि ग्रामगीतेचा उपयोग हा सोशल इम्पॅक्ट त्यामध्ये कसा काय होईल याविषयी आपण पर्टिक्युलरली त्या ठिकाणी एक शोधनिबंध सादरीकरणासाठी काही शोधनिबंध मागवलेले आहेत की त्यावरती कशाप्रकारे आपल्याला रिसर्च करायला पाहिजे आणि सोशलसाठी तो इम्पॉर्टंट कसा आहे। या ठिकाणी या शोधनिबंध सादरीकरणासाठी आपण अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय कानोडे सर आणि अतिथी म्हणून निचळे मॅडम हिंदी विश्वविद्यालय वर्धा तसेच डॉक्टर वेले सर यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। आणि जे शोधनिबंध त्या ठिकाणी जे सादर करणार आहेत तर ते UGC दॅट इज द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन्स यांच्या अंडर जे काही रिसर्च जर्नल्स येत आहेत त्यामध्ये ते आपण शोधनिबंध प्रसारित करून भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर ग्रामगीतेचा प्रचार कसा करता येईल यावरती आपण भर दिलेला आहे। 22, 23, 24 एप्रिल दरम्यान होणाऱ्या या ग्रामगीता महोत्सवामध्ये हा प्रयत्न आहे आमच्याकडून की ग्रामगीतेला नव्याने ग्रामगीतेवर लोकांनी नव्याने बोलावं, नव्याने रिसर्च करावा, त्यानिमित्ताने आम्ही भरपूरशा लोकांना आवाहन केलेलं आहे। ते ग्रामगीताचार्य असो, ते फॅकल्टीज असो, ते स्टुडंट्स असो किंवा ते सामाजिक कार्यकर्ते असो किंवा समाजाला एक आपली जबाबदारी मांडणारे समाजातले लोक असो, या सर्वांनी ग्रामगीतेवर आपले शोधनिबंध सादर करावे असं आवाहन आम्ही यापूर्वीही केलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा करतो आहे। सर्वांनी ज्या ज्या लोकांना असं वाटतं की ग्रामगीता ही खरंच एक शोधाचा ग्रंथ आहे त्या सर्वांनी या शोध निबंध त्यांनी या कॉन्फरन्समध्ये सादर करावा आणि सहभागी व्हावं इतकं आवाहन मी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो। दिनांक 22, 23 आणि 24 3 दिवसीय एक ग्रामगीता महोत्सवाचं आयोजन सेवाश्रम बालगृह केशव सिटी वर्धा इथे करण्यात येत आहे। यात 1 दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद याचा विषय आहे ग्रामगीता समाज उन्नतीच्या समग्र चिंतनाचा तत्वसार या विषयावर लोक आपले पेपर प्रेझेंट करणार आहे, आपले विचार मांडणार आहे। आणि 2 दिवस ग्रामगीता पाठांतर स्पर्धा आहे, या माध्यमातून शाळेतले विद्यार्थी ग्रामगीतेचा पाठ करतील आणि त्या प्रेझेंट करतील। यातून फक्त उद्देश एवढा आहे की मुलांना ग्रामगीतेचा अभ्यास लोकांचा वाढावा, लोकांनी ग्रामगीतेचा अभ्यास करावा। ग्रामगीता ही पूजनासाठी नव्हे तर त्याचा अभ्यास करून ती आचरणात आणण्यासाठी आहे, या दृष्टिकोनातून या परिसंवादाचे आयोजन करण्यात येत आहे आणि या ग्रामगीतावर पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे।